यूनिफॉर्म एंड नॉन यूनिफॉर्म लीनियर मोशन फ्रॉम टॉपिक फर्स्ट लॉज ऑफ मोशन. स्टूडेंट हियर, व्हाट इज यूनिफॉर्म एंड नॉन यूनिफॉर्म लीनियर मोशन? वी हैव स्टडीड अबाउट द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. वी नो दैट व्हाट इज मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट और ऑब्जेक्ट इन मोशन. व्हेन एन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोजिशन विद रिस्पेक्ट टू सराउंडिंग देन सच ऑब्जेक्ट इज नेम इज सेड टू बी इन मोशन. ज्यावेळेस एखादी वस्तू ही सभोवतालच्या संदर्भात जर जागा बदलत असेल तर त्या वस्तूला आपण गतीमध्ये आहे म्हणजे मोशनमध्ये आहे असं म्हणतो. तर या ठिकाणी दोन टाईपचे मोशन आहे, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता व्हॉट इज युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन याच्या अगोदर आपण डेफिनेशन पाहू. सी इयर स्टुडंट, अंडरलाईन केलेलं जे शेवटचं वाक्य आहे लक्ष द्या. इफ अँड ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. परत एकदा, इफ अँड ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इक्वल टाईम इंटरवल. जर इक्वल टाईम इंटरवलमध्ये ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स पार करत असेल तर अशा वेळेस त्या ऑब्जेक्टच्या स्पीडला मोशनला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. सेकंड, जे बॉक्समध्ये अंडरलाईन केलेलं आहे डेफिनेशन लक्ष द्या. इफ एन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. समजा ऑब्जेक्ट ही इक्वल टाईम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्स कवर करत असेल तर अशा वेळेस त्याची स्पीड ही नॉन युनिफॉर्म स्पीड असते, नॉन युनिफॉर्म मोशन असते. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ अ व्हेइकल बीइंग ड्रायव्हन थ्रू द हेवी ट्रॅफिक. ट्रॅफिकच्या ठिकाणी ऑब्जेक्टची मोशन ही एखाद्या व्हेइकलची मोशन ही युनिफॉर्म राहू शकत नाही. सी हेअर, वन ॲक्टिव्हिटी इज गिवन. अमर अकबर अँड अँथोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट व्हिलॉसिटीज. द डिस्टन्सेस कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाईम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता या ठिकाणी जो टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये टाईम इन द क्लॉक दिलेला आहे 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30 आणि 8. या ठिकाणी इक्वल टाईम इंटरवलचा गॅप दिलेला आहे 30 मिनटांचा. डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटरमध्ये अमरने 20, 40, 60, 80, 100 आणि 120 किलोमीटर एवढा डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स या ठिकाणी पार केलेले. दॅट मीन्स फर्स्ट पहिले 20, त्यानंतर 20 आणखीन वाढवला 40, 40 नंतर परत 20, इक्वल डिस्टन्स या पद्धतीने पार केलेले. डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर 0, 18, 36, 42, 70, 95, 120. या ठिकाणी अकबरने जे डिस्टन्स कवर केलेले टाईम इक्वल टाईम इंटरवल इक्वल आहे परंतु इक्वल टाईम इंटरवलमध्ये त्यांनी इक्वल डिस्टन्स पार केलेलं नाही. आणि डिस्टन्स कवर्ड बाय अँथोनी इन किलोमीटर 0, 14, 28, 42, 56, 70 अँड 84. या ठिकाणी 14 किलोमीटरचा जे डिफरन्स आपण पाहतो दॅट मीन्स अँथोनी कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. म्हणजेच या ठिकाणी जे क्वेश्चन विचारलेले आहे या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला द्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर अकबर अँड अँथनी. ते या ठिकाणी 30 मिनिट टाईम इंटरवल आपण कन्सिडर केला. हु हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल, तर ज्या टेबलमध्ये दिलेलं आहे त्यानुसार अमर अँड त्याचबरोबर अँथनी कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स. आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाईम इंटरवल्स आर द सेम? नो, तर अकबरने इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कवर केलेलं नाही. फोर्थ क्वेश्चन, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर अकबर अँड अँथनी इन फिक्स्ड टाईम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट दिअर स्पीड्स? तर सी हिअर स्टुडंट, अमर अँड अँथनी इज हॅव्हिंग युनिफॉर्म लिनियर मोशन बिकॉज दे कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल, व्हाईल द स्पीड ऑफ अकबर इज नॉन युनिफॉर्म, दॅट मीन्स ही डू नॉट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. सो स्टुडंट, we have complete our beat uniform and non uniform linear motion. In our next video we will study about the acceleration of an object. So share this video with your maximum friends and subscribe this channel.